नमस्कार, इंडियन न्यूज वेब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे टपऱ्या आणि छोटे दुकानदार यांच्यावरती कारवाई करण्याबाबत कुळगाव बदलापूर नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात रस असल्याचे दिसून येत आहे. असं असताना आणि हॉटेल्स हे सुद्धा अनधिकृतरित्या जागेचा वापर करत आहेत. अनधिकृत अशा स्वरूपाचं स्ट्रक्चर हॉटेल्स यांनी उभारलेलं आहे. अशातीलच एक हॉटेल म्हणजे योगेश्वर हॉटेल. कात्रप परिसरातील योगेश्वर हॉटेल म्हटलं तर शाकाहारी जीवनाचं मेजवानीच असते. परंतु अशा ह्या योगेश्वर हॉटेलचं किचन हे अनधिकृत आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेला या गोष्टीची खऱ्या अर्थाने जाणीव आहे, माहिती आहे. योगेश्वर हॉटेलचं किचन हे अनधिकृत असताना सुद्धा कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून योगेश्वर हॉटेलवरती कोणत्याही पद्धतीची कारवाई होत असताना दिसत नाहीये. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची स्थिती निर्माण झालेली आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका टपऱ्या आणि छोट्या दुकानदारांवर ज्या पद्धतीने कारवाई करीत आहे, त्या पद्धतीने योगेश्वर हॉटेलच्या अनधिकृत असणाऱ्या किचनवर सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे. योगेश्वर हॉटेलची इमारत पाहिली असता या इमारतीचा काही भाग वेगळा असा आहे जो किचन साठी वापरला जात आहे. आणि या किचन साठी वापरला जात असणारा स्ट्रक्चर याबाबत कोणत्याही पद्धतीची परवानगी असल्याचं दिसून येत नाहीये. आणि अधिकृतरित्या योगेश्वर हॉटेलचं किचन वापरलं जात आहे, ती जागा वापरली जात आहे, तरी सुद्धा कुळगाव बदलापूर नगरपालिका कोणत्याही पद्धतीने कारवाई करताना दिसत नाहीये. लवकरच कुळगाव बदलापूर नगरपालिकेकडून योगेश्वर हॉटेलच्या किचनचा वापर होत असणाऱ्या जागेबाबत कारवाई होईल हीच अपेक्षा आहे.